नमस्कार मित्रांनो, झोपा क्यू अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एक नवीन ब्लॉग करतो आहे. आपण चाललो आहे शिर्डीला, तर माझ्यासोबत आहे ओमकार माझा मित्र, आणि आपण बसने ट्रॅव्हल करतो आहे. तर आता आपण दादर टीटीला आलो आहे, तिकडे आपण बस बुक केली होती, तर आपण स्लीपिंग कोचची तिकीट काढलेली आहे. तर थोड्याच वेळात आपली बस येईल आणि मग आपली जर्नी स्टार्ट होईल. तर आता आपली बस आलेली आहे, ही आहे जे ट्रॅव्हल्स. तर आता आपण सीट वर जाणार आहे आपल्या, तर सीट क्रमांक आमचं 7 आणि 8 आहे. तर चल आत मध्ये. तर आता आपण जे ट्रॅव्हल्सनी ट्रॅव्हल करतो आहे, तर बस मध्ये आपण आलो आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे स्लीपिंग कोच आहे. तर हे सिंगल बेड आहे या लाईन मध्ये सगळे, आणि या लाईन मध्ये सगळे ना डबल आहे वरती आणि खाली. तर आता काळोख आहे तर काही स्पष्ट दिसत नाहीये. तर ही आपली सीट आहे, खालची 2 आपण बुक केले आहेत, 7 आणि 8. तसंच वरती पण बघू शकतात, छान स्पेशियस आहे. पण खूप लांबच्या लांब अशी ही बस आहे, आणि अजून तरी कोण आलेलं नाही आहे, आम्हीच दोघं आहे. तर आम्ही आमचं सामान आता सेटल करून घेतलं आहे आतमध्ये. तर आपण एक टूर करून घेऊया बसचा. तर बघू शकतात छान अशी लक्झरियस कशी आहे. वरती तुम्हाला अशा प्रकारे तुमचा सीट नंबर दाखवला जातो, वरचे कुठलं आहे खालचं कुठलं आहे ते. आणि आता आपण हे लास्ट बर्थपर्यंत आलो आहे. इकडे हे कंडक्टरसाठी झोपण्यासाठी स्पेस आहे वरती आणि खाली. तसं इथे एमर्जन्सी एक्झिट आहे, आणि ही अशा प्रकारे बस आहे. तर चला मग आता आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया आणि शिर्डीत भेटूया मग, आणि काय काय आपण करतोय ते या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया. थँक्यू. तर आता आपण इथे रात्रीचे 2 वाजता चहा पाण्याला थांबलो आहे आणि फ्रेश व्हायला. तर इथे अशा लाईनीत सगळे बसेस थांबले. आपली बस आहे इकडे. तर आता एक एक करून सगळ्या बस सुटतात आहेत, आणि मग आपला हा प्रवास टुवर्ड शिर्डी चालू होईल. बघू शकतात सगळे लोक सुद्धा आता नाश्ता चहा करून परत येत आहेत, आणि आम्ही सुद्धा आता बसमध्ये जातो आहे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण पोहोचलो आहे आता शिर्डीमध्ये. तर हॉटेल हॉलिडे पार्क इन मध्ये आपण आलो आहे. तर सगळ्या बसेस येऊन इथेच स्टॉप करतात. तर आपण आपलं हॉटेल चेक करायचं असतं, तर कोणाला आवडलं असेल तर आपण ह्या सेम हॉटेलमध्ये सुद्धा स्टे करू शकतो, डिपेंड्स ऑन द रेट्स. नमस्कार मित्रांनो, झोपा क्यू अँड ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण शिर्डीमध्ये पोहोचलो आहे, आणि आपण SS पॅलेस म्हणून जे हॉटेल आहे इथे बुकिंग केलेली आहे. तर आपण आता इथे वरती जाऊन फ्रेश होणार आहे आणि मग आंघोळ वगैरे करून देवळात जाणार आहे. तर तिथे मोबाईल्स अलाउड नाही आहे, तर आपण बाहेरचं फक्त शूट करू आणि मग मोबाईल आपण तिथे लॉकरमध्ये ठेवणार आहे. चला मग आपण भेटूया थेट चावडीच्या इथे, आणि आम्ही आता फ्रेश होऊन घेतो. तर आता आम्ही रेडी झालो आहेत आणि आता आम्ही दर्शनासाठी जातो आहे. तर पुढे गेल्यावर आम्ही मोबाईल लॉकरमध्ये ठेवू, त्यानंतर आपण चावडी आणि दक्षिण मूर्ती मारुती मंदिर वगैरे आहे तो एरिया शूट करू तिकडे, आणि त्यानंतर मग थोडासा नाश्ता वगैरे करू. आणि मग आम्हाला जायचं आहे साई तीर्थला. आज आपण खूप वेळा आलो आहे शिर्डीला, पण साई तीर्थ कव्हर नव्हतं केलं कधी. तर आज आपल्याला आवर्जून ते कम्प्लीट करायचं आहे आणि बघायचं आहे तिकडे नक्की काय काय आहे. तर मग तुम्ही स्टे ट्यून आणि पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. तर तुम्ही बघू शकता तिथे बाबांसाठी शॉल आहेत, तसेच छान असे मोठे मोठे हार आहेत जे आपण साईबाबांसाठी घेऊन जाऊ शकतो. पण आतमध्ये गेलो ना की आपल्याला हे VIP पास असेल तरच नेता येतात. त्याच्यात छान असं तुळशीचं बघा वर्क केलेले आहे आणि गुलाबाचं आहे. तसंच इथे पेढे वगैरे आहे. आणि आता आम्ही आहे ना दर्शन करून आलो आहे, तर आता आम्ही खायला जातोय. तर इथे आपण तिकीट वगैरे बुक करू शकतो. तसं इथे खायचं रेस्टॉरंट आहे. ओमकार फोनवर आहे बिझी. तर आता आपण आहे ना इथे खंडोबाचं मंदिर आहे त्या लाईनीत तिथे, तर तिथे व्हिजिट करणार आहे खंडोबाच्या मंदिरला. आणि इकडनं आपण द्वारकामाई चावडी वगैरे जाऊ शकतो. आणि आता ना दर्शनासाठी वेगळी सोय केलेली आहे, तर आपण तिकडचं सुद्धा कव्हर करू आणि तुम्हाला आम्ही दाखवू की कसं आहे. बघू शकता लाईनीत आहे ना, तिथे दुकानं आहेत, इथे लाईनीत दुकानं आहेत जिथे आपण हार वगैरे घेऊ शकतो, खेळणी वगैरे आहेत. तसे शॉलचे ना खूप मस्त मस्त प्रकार आहेत, तर बघू शकता डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहेत. तसंच इथे आता हे नवीन केलं आहे, आपण याच्यामध्ये आतमध्ये व्हिजिट करणार आहे, तर आपण ते सुद्धा दाखवू नक्की. आता पुढे तुम्ही बघू शकता समोर आपली स्क्रीन आहे, तर तिथे साईबाबांची आरती चालू आहे. तर असं तुम्ही पेरू सुद्धा घेऊ शकतात प्रसाद म्हणून द्यायला. तर 50 रुपये वाटा आहे. कसा मावशी पेरू?
हे 100 आहे, हे 50 आहेत, बघू शकतात. हे वाला जो वाटा तो 100 आहे, हा 50 आहेत. मनुका आहेत तसं त्यांच्याकडे, तसं इथे पण बघू शकतात तुम्ही. लाईनीत दुकान आहेत आणि इथे वरती स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आपल्याला साईबाबाची आरती आहे ना लाईव्ह बघायला भेटते. तर पूर्ण आरती आपण इथे उभं राहून सुद्धा बाहेर करू शकतो जर आपल्याला आतमध्ये जाता नाही आलं तर. आणि ही जे आहे इकडनं आपल्याला बाहेर यायचं वे आहे. आणि आपण तिकडे ना चप्पल आणि मोबाईल आतमध्ये ठेवू शकतात. आणि तुम्ही इथे बघू शकतात आय लव्ह साईबाबाचं इकडे फोटो काढण्यासाठी केलेला आहे. आणि त्याच्याच बाजूला ना आता हे नवीन केलेलं आहे जिथे साईबाबा असं पाणी ओततात आहेत असं दाखवलं गेलंय. तर आपण याच्यामध्ये आतमध्ये पण जाणार आहे. आता आपण पहिली थोडा ना आष्टा करून घेणार आहे कारण खूप भूक लागलेली आहे, हे बघू शकतात. तर ही लेन आहे इकडे पूर्ण आहे ना, तुम्हाला साईबाबाचं मूर्त्या, प्रसाद किंवा वरमाळा किंवा शोपीसची वस्तू वगैरे इकडे तुम्हाला भेटून जातात. तसं ज्वेलरीचं दुकान आहे, खेळण्यांचं दुकान आहे, प्रसाद भेटतो. आणि आपण आता चाललो आहे नाश्ता करायला. तर इकडेच द्वारकामाई आहे आणि चावडी आहे. तर त्याच्यासमोर आहे ना छान असं रेस्टॉरंट आहे. आम्ही आले की दर टायमाला तिकडेच नाश्ता करतो, बघू शकतात. तर हे द्वारकामाई आहे, आपण टूवर द्वारकामाई जातो आहे, बघू शकतात. खूप गर्दी आहे आता, जरा लाईन कमी होती बघ. तर आता आपण इथे बाहेरनं दर्शन करणार आहे द्वारकामाईचं. तिथे उभं राहत तुम्ही इथे बघू शकता. तर बघू शकतात इथे द्वारकामाई आहे, हे आपल्या मंदिराचं घुमट आहे. इथे स्क्रीन लावलेली आहे, इथे आरती वगैरे आपण बघू शकतो. आणि इथे छावडी आहे. आणि आता आपण सरळ गेलो की इकडे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. तर इथे छावडी आहे. तर इथे लेडीजची लाईन वेगळी आहे, जेंट्सची लाईन वेगळी आहे. तसंच आपण आता पुढे चाललो आहे तर इथे बघू शकता हाजी अब्दुल बाबा कॉटेज म्हणून आहे. तर इथे आपण आतमध्ये जाऊ तर तिकडचाही व्हिडिओ काढू. तर हे असं छान असं दृश्य आहे आपलं शिर्डीतलं. तर आपण आलो आता आहे साई विरासतमध्ये. हे एक्झॅक्टली चावडीचं ऑपोजिट आहे. तर छान असं जेवण भेटतं इकडे आणि रेस्टॉरंटसुद्धा छान असं क्लीन आहे. किचन आहे त्यांचं आणि असं हा सिटिंग एरिया आहे. आणि आता आपण इथे बसलो आहे, जेवण आता ऑर्डर केलं आहे. तर आम्ही वाट बघतो आहे कधी आमचं जेवण येईल. आणि अजून मेनू बघतो आहे की दुसरं आणखी काय आपल्याला आवडत असेल तर आपण इकडनं ऑर्डर करू. पण खूप सुंदर जेवण असतं. किंवा लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हासुद्धा आम्ही इकडनं जेवलो होतो आणि ऑपोजिट दुसरं एक रेस्टॉरंट आहे तिकडे. तर आता आमचं छास आलं आहे. तर आता आमचं छोरे भटोरा सुद्धा आलेला आहे. आणि आम्ही आणखी आता बघू कसं काय ऑर्डर करायचं आहे. अशी भूक लागते कारण आम्हाला मेन म्हणजे साईबाबाचा प्रसादसुद्धा जेवायला जायचं आहे तिकडे. तर आम्ही आता थोडंसं लाईट इथे खाणार आहे आणि त्यानंतर दर्शन करून पुढचा प्लॅन करू. तर असं समोर छावडी आहे, तिकडेच हे साई विरसाट रेस्टॉरंट आहे. आणि असं लाईनीत बघाल ना तुम्ही, इथे चार रेस्टॉरंट्स आहेत. तर आता आपण या रेस्टॉरंटमध्ये जेवलो आहे, याआधी सुद्धा जेवलो होतो आणि त्याआधी आपण ह्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा जेवलो. तर दोन्हीकडे ना छान असं जेवण भेटते. तर तुम्ही कधी आलात तर इथे नक्की ट्राय करा. आता आपण जातो आहे थोडं फोटो सेशन करायला, त्यानंतर आम्ही मग कपडे वगैरे चेंज करून थोडंसं आराम करून छावडी आणि द्वारकामाईमध्ये पाया पडायला येणार आहे. तर मग भेटूया थोडं दुपारी आणि मग त्यानंतर आम्ही साई तीर्थला जाणार आहे. तर आता आम्ही एक झोप काढली आणि आता आम्ही निघालो आहे साई तीर्थला. तर मग आपण डिरेक्टली तिथेच भेटूया आणि एक्सप्लोअर करूया की साई तीर्थ कसं आहे. बिकॉज खूप ऐकलं आहे डिवोशनल पार्कबद्दल. तर मग आता आपण तिथे जातो आहे, आपण तिकडे तिकीट घेणार आहे आणि जे शोज आहेत ते आपण बघणार आहे. आणि लास्टला जी साईची पालखी येते ती सुद्धा आपण अनुभवणार आहे. सो आता बघूया कसं होतं आहे नेक्स्ट. सो स्टे ट्यून, थँक्यू. आता आपण इंडियाज लार्जेस्ट डिवोशनल थीम पार्कला पोहोचलो आहे, साई तीर्थला. तर तुम्ही बघू शकतात आपल्या पाठीमध्ये इकडे एंट्रन्स आहे. आणि आपल्या शिर्डी देवळापासून आपल्याला 20 मिनिटं लागतात इथे पोचायला. आणि ह्यांचं सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत टायमिंग आहे. आणि तिकीट आहे 530 रुपये. तर आता आपण तिकीट घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये 4 फ्लिम्स आहेत
तर एक आहे ते काय आहे, एक मिनिट, तर फर्स्ट जो शो आहे तुम्ही बघू शकता अशी प्रकारे तिकीट आहे, त्याच्यामध्ये आहे टेम्पल्स ऑफ इंडिया, फाय डी फिल्म, जायंट स्क्रीन आणि द्वारका माईल, असे चार शो आहेत आणि तिकीटाची कॉस्ट आहे 530 rupees पर पर्सन. तर आता आपण दोन तिकीट घेतले आहेत, तर तुम्ही बघू शकता ओमकार आणि मी ट्विनिंग करतो आहे. तर हे कोहली स्वॅग तुम्ही नेहमीच ऐकलं असेल, तर आज आपण गोवन स्वॅग करतोय. तर ही आपले तिकीट आहे आणि आपण आज शिरलो ना की आपल्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकताय तिथेच तिकीट काउंटर आहे, तसं आतमध्ये पण एक तिकीट काउंटर आहे. तर आता आपण आतमध्ये जातो आहे आणि तिकडे पण आपण शूट करू आणि आता आपण एक्सप्लोर करूया की नक्की शोमध्ये काय होणार आहे. तर आपण ऐकलं खूप आहे, तर आज आपण इथे येऊन एक्सप्लोर करायला आलो आहे आणि बघायला आलो आहे. तर आपण इकडे रात्री 8 वाजेपर्यंत आहे, इव्हन इथे LED शो असतो रात्रीचा, तर तोही आपण बघणार आहे. आणि त्यानंतर मी बघू शकता खूप सुंदर असं हे साई तीर्थ बांधलेलं आहे. तर इकडनं पण एक एंट्रन्स आहे. आणि हे आपलं इंडियाज लार्जेस्ट डिवोशनल थीम पार्क तुम्ही बघू शकतात, साई तीर्थ. तर तिथे आपल्याला तिकीट्स भेटतात, तसंच तिथे पण एक काउंटर आहे जिथे आपण तिकीट पर्चेस केलं. तर खूप सुंदर वाटते इकडे येऊन. तर तुम्ही बघू शकता छान असं साईबाबाचं इकडे आहे ना पिक्चर काढलेला आहे, ह्याच्यावर पण रात्रीचा LED शो असतो, तर तो आपण बघणार आहे इकडे. तर तो 8 वाजता स्टार्ट होतो. तसं इथे बघू शकतात केवढा मोठं व्हील केलेलं आहे आणि तसंच इथे आहे ना बसण्यासाठी सुद्धा सुंदर जागा आहे आणि इथे छान असे आपण फोटो काढू शकतो. तर खूप अमेझिंग आणि ब्युटिफुल वाटते इकडे येऊन. तर आता आपण थोडंसं फोटो सेशन करणार आहे इकडे आणि त्यानंतर आपण मग आतमध्ये जाणार आहे आणि अनुभव घेणार आहे साई तीर्थचा. आपण जेव्हा ही तिकीट्स घेतले 530 rupees ह्या तिकीट्सची कॉस्ट आहे, तर ह्याच्यामध्ये चार शोज कवर्ड आहे, तसंच त्याबरोबर आपल्याला एक 100 days ऑफर म्हणून कुपन भेटते. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 250 rupees ऑफ ऑन कॉम्बो तिकीट, तसंच 100 rupees ऑफ ऑन थीम पार्क अँड 200 rupees ऑफ ऑन वॉटर पार्क, असं हे कुपन भेटते जे 100 days पर्यंत चालते, जे व्हॅलिड आहे आपलं व्हॅलिड फॉर विजिट फ्रॉम 3rd January 2024, व्हॅलिड फॉर विजिट टिल 14 April 2024. तर आपल्याला हा पूर्ण 100 days ऑफर आहे, तर आपण इथे नक्की येऊन विजिट करा आणि त्यानंतर आपण हे कुपन भेटलं तर आपण आपल्या फॅमिलीज किंवा फ्रेंड्सला देऊ शकतो आणि आपण हे ते आपले हे ऑफर एन्जॉय करू शकतो. थँक्यू. तर आता आपण आतमध्ये जातो आहे, तर तुम्ही बघू शकतात इथे पूर्ण डिटेल्स दिलेले आहे. लेझर शो असतो जो आफ्टर सनसेट, फ्री शो आहे, मॅजिक शो आहे, साईबाबा पालखी आहे आणि ॲक्रोबॅटिक शो आहे. तर आता आपण आतमध्ये जातो आहे आपलं तिकडे, तर इथे कॉलेज वगैरे स्टुडंट्स खूप येतात. तर इकडे तुम्ही बघू शकतात हे तिकीट काउंटर आहे, तर इथे तिकीट काउंटरवर तुम्हाला तिकीटचा रेट दिलेला आहे आणि टाईम दिलेला आहे शोचे, तसंच इथे सूचना सुद्धा दिलेली आहे. तर आता आपण एंटर करतोय साई तीर्थ. तर आतमध्ये बघू शकतात खूप सुंदर असा हा एम्बियन्स आहे आणि इथे सिक्युरिटी चेक आहे. तर आता ओमकार पहिली जातोय आपली तिकीट घेऊन. तर आपल्या हातावर अशा प्रकारे बँड लावलं जाते. ओम साईराम, ओम साईराम. तर तुम्ही बघू शकतात छान असं सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे इकडे आणि छान अशी वरती लाइटिंग केलेली आहे. तर आता आपण पहिला जातोय तीर्थयात्राला, जे आपले इंडियातले सगळ्यात मेन टेम्पल्स आहेत त्यांचं दर्शन आपण करून घेणार आहे इकडे. तर बघू शकतात किती सुंदर असा हा अनुभव आहे आपल्यासाठी. छान असा इथे वॉटर फाउंटेन आहे आणि इथे आहे तीर्थयात्रा. तर आता आपण आतमध्ये जातो आहे. तर
तर इथे आता ना कॉलेज स्टुडंट वगैरे आलेले आहेत तीर्थयात्रेसाठी. बघू शकतात अशा प्रकारे ही लाईन आहे, सगळी मुलं आहे इथे. आपण जातो आहे टेम्पल राईड साठी. तर आता आपण इथे बसलो आहे. तर आता आपली जर्नी स्टार्ट झाली आहे तीर्थयात्रासाठी. नमस्कार, भारतवर्ष के प्रमुख तीर्थ स्थलों की यात्रा में आपका स्वागत है. आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था. तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं. पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती. गेटवे ऑफ इंडिया, भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है. यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं, उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर. तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी. इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था. ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं. मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात. भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है. मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था. गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के दो द्वार हैं, मोक्ष द्वार और स्वर्ग द्वार. चार धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर. हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है. अब हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी. हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे चार धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के. केदारनाथ शिव जी का मंदिर है. इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है. आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है. इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं. So now you can see hi. Hi guys. हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है. Wow.
भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विट्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। भगवान विट्ठल की इस वारी को कौन नहीं जानता। आठ सौ साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर में। सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। वाओ, ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध चार धामों में से एक है और चार धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है। अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर। मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक है। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और यहां दर्शन के लिए रोज 15,000 से भी अधिक भक्त आते हैं। आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियां हमें पहुंचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए। 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं।
अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद। यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी। तो अब अनुमति दे साईं बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं। हमें आशा है कि आपकी ये यात्रा सफल हुई और आप हमें फिर से आपकी सेवा करने का मौका जरूर देंगे। नमस्कार। तर आता आपलं साई तीर्थ दर्शन झालेलं आहे, तर आता आपण तीर्थयात्रा शो केलेला आहे आणि आता आपला नेक्स्ट शो जो आहे तो लंका दहन 5D फिल्म आहे। तर सगळे ही पोरं ना औरंगाबादवरनं आलेली आहेत स्कूलमधनं, तर आता आपण 5D शोला जातो आहे। तिकडनं आपल्याला जायचं आहे, बघू शकतात पार्टीमध्ये खूप सुंदर वाटतं। तर आता आपण इथे लंका दहनला जातोय। इथे लिफ्ट आहे आणि लिफ्टनी 10 लोक एका टायमाला जाऊ शकतात। तर आता आपण लंका दहन नाही सबका मालिक शो जातो, काय हा मुलांची सगळ्यांचं पहिली होणार आहे आणि त्यानंतर आपलं होणार आहे। तर आता आपण जातो आहे सबका मालिक, इथे सबका मालिक शो इकडे कहा पे शो ऊपर जाना अभी कितना बजे 15 मिनिट आहे तो ऊपर जाते। तो इथे ठीक आहे। तर आता ना सबका मालिक एक है हा शो आहे आणि आपण इथे आता वेट करतोय। इथे बघा आतमध्ये पॉपकॉर्न वगैरेची सोय केलेली आहे, इथे पॉपकॉर्न वगैरेची सोय केलेली आहे। तसंच समोर द्वारकामाई आहे आणि आता तिथे लंका दहन आहे, पण ही मुलं जातात म्हणून आम्हाला सांगितलं तुम्ही सबका मालिक एक है बघून घ्या। तर आता आपण इथे सगळे एकीकडे जमा होणार आहे आणि मग हे जे आपले रेड जॅकेट घातलेले आहे हे आपल्याला सगळ्यांना वरती घेऊन जाणार इकडनं शोला। तर इथे बघू शकतात पॉपकॉर्न आहे, चीज, सॉल्टेड कॅरमेल, पेरेपेरी। तसंच इथे बघू शकता साई तीर्थ असे टेम्पररी टॅटूज आहेत काढायचे। कसं आहे तर अशा प्रकारे टेम्पररी टॅटू आपण काढू शकतो। काय कॉस्ट आहे तर हे बघू शकता टॅटूची ही कॉस्ट आहे। सिंगल, डबल, मल्टी कलर, लार्ज आणि आर्म बँड आहे आणि काही पण डिझाईन काढून शकतो ना आपण। ओके, तर हे तेच डिझाईन, तर ह्या लोकांनी आपलं बुक ठेवलेलं आहे त्याच डिझाईन ते काढून देतात। तसंच इथे ड्रिंक वगैरेची सोय आहे, इकडे पण तुम्ही बघू शकतात। तर व्हरायटी ऑफ ऑप्शन्स आहे। आता हे लोक सुरुवात केलंय सबका मालिक एक शो साठी, तर आता आम्ही वरती जातोय। बघू शकतो इथे आपण चेअर्स वर बसून घेऊया। हा 5D शो आहे बिहाइंड। तर आपण इथे बॅकलाच बसतोय। तर आता आपण सबका मालिक एक आहे शो साठी येऊन लास्ट सीटला कम्फर्टेबली बसलो आहे। खूप सुंदर असे सीट्स आहेत। मी तुम्हाला आता बॅक व्ह्यू पण दाखवतो की केवढं मोठं हे थिएटर टाईप आहे आणि ह्यात आपण येऊन इथे हा शो एक्सपिरियन्स करू शकतो। असे 4 शो आहेत। तर आता आपण सगळ्यात पहिली तीर्थयात्रा केली, लंका दहन होतं, पण तिथे ते स्कूलची मुलं आली आहेत तर त्यांना सगळ्यांना एकत्र न्यायचं होतं म्हणून आपल्याला सगळ्यांना इथे पाठवलं आहे आणि मग त्यानंतर आपण लंका दहन करून मग 4th शोला जाणार आणि मग रात्री 8 वाजता LED लाईट शो बाहेर असणार आहे, तो फ्री शो आहे।
तर चला मग आपण फ्रंट व्ह्यू बघूया. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं एम्बियन्स आहे, पूर्ण सीट्स मोकळे आहेत आणि खूप मोठी अशी स्क्रीन आहे. तर आता शो एक 5 मिनिटांनी चालू होईल. तर आता आपण सत्ता मालिक एक आहे हा शो बघितला, तर आता आपण लंका दहनला जातो आहे. तर आता आपण लिफ्टनी वरती जाणार आहे आणि मग तिकडनं आपला शो चालू होणार आहे. आपण आता व्हिडिओचं शूट एक टाकू. तर आता वाजले 6:30. तर आता आपला थोड्या वेळाने शो चालू झाला की मग आपण बाहेर द्वारकामय एक पेंटिंग आहे आणि त्याच्यानंतर आपण बाहेरचा LED शो बघणार आहे आणि मग आपण प्रसादालयमध्ये जाणार. तसा आपला प्लॅन आहे. तर आता बघूया पुढे कसं काय प्लॅन. तर आता आपण लंका दहन शो ला जातो आहे. बघू शकतात आतमध्ये खूप सुंदर असं चित्र केलेलं आहे आणि आपल्याला इकडनं प्री शो ला जायचं. पुढे तर आता आपण अशा प्रकारे आत जातोय. आतमध्ये पण खूप सुंदर असं दृश्य आहे, बघू शकता तुम्ही. चांगलंय का. तर आता आपण ग्लासेस घेतलेले आहे. माझे ग्लासेस काय ठेवलं मी. तर अशा प्रकारे हे वरती आपल्याला बसायचंय. हे वरती जाऊया आपण. तर हा 5D शो आहे. तर आपल्याला 3D ग्लासेस दिलेले आहे. तर आता आपण असं वरती जाऊन बसणार आहे. Heart patients and pregnant women, वरती आहे का सीट. That's removable chairs for these guests. See, here there's 2 seats are there. We can take out, sir. In silent mode or switched off mode. In case if you need any assistance during the show, please raise your hand. Do not try to get down from your chair. तर तुम्ही कधी शिर्डीत आला तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि हे शो पहा, कारण खूप बघण्यासारखं आहे आणि खूप छान असे शोज आहेत. आम्ही 2 शो बघितले. आता लास्टचा हा लंका दहन आहे आणि त्यानंतर लास्ट द्वारकामाई बघायचं आहे. मग आपण बाहेरची LED बघणार आहे. तर आतापर्यंत खूप मजा येते. आता जी मजा येणार ना, ऍक्च्युली जेव्हा हे सीट्स हलणार आहेत ना, तेव्हा पूर्ण मजा येणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. मेरा प्रणाम स्वीकार करें. तो
तर जस्ट लंका दहन शो संपला, खूप मजा आली आणि आपल्या हनुमानाने मस्त अशी लंका जाळली रावणाची, तर बघण्यात खूप मजा आला आणि 5B होता तर खूप सुपर असा एक्सपिरियन्स होता असं लाईव्ह वाटत होतं सगळं. तर तुम्ही इथे आला तर नक्की इथे येऊन हा लंका दहन पहा. तर आता आपण द्वारकामाई शोला आलो आहे, तर अशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहेत आणि इथे शो आहे. आपण पाटी बसूया, या लाईन मध्ये जागा आहे तिथे तिथे. द्वारकामाई शोला आलो आहे तर एक 5 मिनिटांनी शो चालू होणार आहे, आपण त्याचाही आस्वाद घेऊया. तर आता आपण साई तीर्थ मध्ये चारही शो बघितले, खूप अल्टिमेट आणि ऑसम असा एक्सपिरियन्स होता. तर आता पाटीमध्ये आपण बघू शकतात कारंजे आणि छान असा आवाज येतोय पाण्याचा. तसंच पाठच्या साईडला आहे ना पूर्ण शॉपिंग करण्यासाठी मॉल टाईप आहे, म्हणजे तुम्हाला पाहिजे ती वस्तू तिथे भेटेल. खाण्याची सुद्धा वस्तूंचं इथे सोय केलेली आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊन चांगला टाईम स्पेंड करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. तर तुम्ही इथे आलात तर नक्की साई तीर्थमध्ये या आणि तुमच्या फॅमिलीला घेऊन या आणि इथे हे जे 4 शो आहेत ना हे नक्की बघा. 530 रुपये एवढीच फक्त एंट्री फी आहे आणि लहान मुलांसाठी कमी आहे आणि तुमच्यासाठी हा लाईफ थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे. तर आता आपण इकडनं 5 जे शॉप्स आहेत ते कवर करणार आहेत, 1-2 बघणार आहे इथे आणखी काय काय आहे पाहण्यासारखं. आणि मग आपण थोडे फोटो काढून आपण प्लॅन केला आहे की जेवणासाठी आपण प्रसादालयमध्ये जाणार आहे आणि त्यानंतर थोडं द्वारकामाई आणि चावडीमध्ये फिरणार आहे. रात्री थोडंफार शॉपिंग आहे, प्रसाद वगैरे आहे तो घ्यायचा आहे आणि मग घरी जाऊन आपण हा व्हिडिओ एंड करणार आहे. तर असंच व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत पहा, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघण्यासारख्या आहेत आणि छान असा एक्सपिरियन्स आहे. आणि तुम्हाला सुद्धा वाटेल की शिर्डीत आलात की तुम्ही इथे नक्की येऊन हा एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यावा. तर बघू शकता सुंदर असं पाण्याचं कारंज आहे तिकडे, इथे वरती सुद्धा फोटो क्लिक करण्यासाठी चांगलं ऑप्शन आहे पण गेट बंद आहे. आणि तिकडे सगळे असे ना शॉप्स आहेत. तर इकडे जे आहे हे फूड कोर्ट एरिया आहे, तुम्ही समोर बघू शकता छान असं साईबाबांची फ्रेम केलेली आहे, पिक्सेल्स मध्ये आहे ही वाली. बघू शकता इंडिया बिगेस्ट साईबाबा मोझॅक युझिंग रुबिक्स क्यूब म्हणून आणि त्यापासून बनवलेली ही फ्रेम आहे, खूप सुपर्ब दिसते आहे. आणि तसंच इथे साईबाबाची सुंदर अशी मूर्ती आहे आणि तसंच श्री फोटोशॉप आहे. आता इथे लोक फोटो काढतात. आपण जरा इकडनं पुढे जाऊया तर इथे बघू शकतात श्री साई कलेक्शन आहे. तर इथे साईबाबाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत, जसे की मूर्त्या वगैरे आहेत फुल. तर इथे बघू शकतात तसंच इथे आहे ना सारीजचं शॉप आहे, साई न्यू सिल्क पॅलेस म्हणून. तर आता आपण आतमध्ये जाऊन नाही रेट विचारणार आहे कारण खूप लेट झालं आहे. आता आम्हाला प्रसादाला जेवायला जायचं आहे कारण आम्ही सकाळी सुद्धा हॉटेलमध्येच जेवलो, आम्हाला तिकडे जायला लेट झाला तर आम्ही गेलो नाही. तर इथे बघू शकतात सुंदर असे शॉल्स वगैरे आहेत, बघू शकतात छान आहे इकडे. तसंच सुरेख सुरेख असे ड्रेस आहेत, सारी कलेक्शन आहेत बघू शकतात. ही एक साडी बघू शकतात खूप सुंदर वाटते आहे, मोर पीस आणि डिझाईन आर्टवर्क केलेलं आहे. इसका क्या कॉस्ट है? 1400 जी कॉस्ट है. इकत ये ऑर्गेजन नहीं, ये लिनन में, लिनन में है, लिनन कॉटन. ही लिनन कॉटन है, 1400 आहे. तसं तिथे ना हे पूर्ण असं साडीज वगैरेचंच आहे, हे एक ट्रॅव्हल एजंटचं पण आहे इकडे. तसं लहान मुलांना इथे फिरवण्यासाठी गाडी आहे, टॉय शॉप आहे. इथे बघू शकतात बेडशीट्स वगैरे आहे, डोहर वगैरे आहे, तर तसं शॉप आहे. आणि इथे खूप असं फिरण्यासाठी आणि टाईम स्पेंड करण्यासाठी छान असं प्लेस आणि स्पॉट आहे. तसंच इथे वरती बघू शकता इथे मॅप दिलेला आहे, तर कुठल्या शोसाठी कसं जायचं आहे हे सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे. तर इझी टू लोकेट आणि तिकडनंच बाहेर एक्झिट आहे. असं सुंदर असं हे प्लेस आहे. तर आता
आपण इथे श्री साई प्रसादालयामध्ये आलो आहे. तर इकडनं आपल्याला एंट्री करायची आहे आणि इथे बघू शकतो आपण साईबाबांची मूर्ती आहे जेवण गरम करतानाचं दृश्य आहे. आणि इथे पण आहे ना आपल्याला नॉर्मल आणि व्ही आय पी असे दोन पार्ट्स आहे. तर व्ही आय पी वाल्यांचं इकडनं एंट्री आहे आणि नॉर्मलवाल्यांना तिकडनं कुपन घेऊन त्या साईडनं जायचं आहे. हे बघू शकतात. तर आता आपले 9 वाजले आहे, 10 वाजेपर्यंत आपल्याला ही सोय असते. तर हा इथे बोर्ड आहे. तर आता आपण इकडनं कुपन घेणार आहोत. तर इकडे बघू शकतात तुम्ही कुपन काउंटर फ्री प्रसाद मिळेल. ओके, इकडनं जायचंय आपल्याला इन मधनं आणि तिकडनं बाहेर यायचंय कुपन घेऊन. तर आपल्याला इकडनं ना कुपन घ्यायचं आहे. इथे लाईन लावावी लागते अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपल्याला आता कुपन भेटलेलं आहे. तर आता आपण इकडनं पुढे लाईन लावायला जाणार आहे आणि मग तिकडनं आपल्याला आतमध्ये प्रसादाला जायला जागा भेटेल. तर इथे आपण परत साईबाबाचं दर्शन घेऊ शकतात आणि इकडनं आता आपल्याला एंट्री करायची आहे. आणि असं बघा क्यू आहे, मग क्यू मधनं पास होऊन तिकडनं आपल्याला आतमध्ये जायला देतात आणि मग आपण तिकडे बसून जेवू शकतो. आणि खूप सुंदर असं जेवण असतं प्रसादामध्ये. तर अशा प्रकारे आहे ना सगळी बघा जेवायला लोक आलेली आहेत इकडे आणि आपल्याला असं पत्रावळी आणि पेला दिला जातो आणि मग ह्याच्यावर येऊन आपल्याला जेवण वाढतात. तर खूप सुंदर असं जेवण असतं. तर बघू शकतात आता भात आहे, डाळ आहे, भाजी वगैरे आहे. तर असं भात वाढतात. तर आता आपल्याला इथे शिरा वाढला आहे. बघू शकला आता आपल्या डाळ आणि भाजी वाढतील. तर अशा प्रकारे आजच्या मेनू मध्ये शिरा आहे, मिक्स भाजी आहे, भाकरी आहे आणि डाळ भात आहे. तर आता आम्ही जेवून घेतोय. तर सगळ्यांना इथे बघू प्रसाद वाढ. तर आमचं खूप सुंदर असं दर्शन झालं. सगळीकडे आम्ही फिरलो आणि शेवटी आम्ही प्रसादालयामध्ये आलो आणि इथे प्रसाद ग्रहण केला आणि खूप सुंदर वाटलं. तर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू.